बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कोल्हापुरात सकल हिंदू समाजानं ठिय्या आंदोलन केलं. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. बांगलादेशनं हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवावे अशी मागणी आंदोलकांनी केली. अत्याचार सुरूच राहिले तर भारत सरकारनं बांगलादेशात सर्जिकल स्ट्राईक करावं अशी मागणी देखील आंदोलकांनी केली. ठिकठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलं जात आहे. आज कोल्हापुरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत. जर हिंदूंवरचे हल्ले बंद झाले नाहीत बांगलादेशात तर आम्ही भारत देशात महाराष्ट्रात आणि कोल्हापुरात उग्र आंदोलन करणार आहोत याची नोंद सरकारने घ्यावी. सरकार भारत सरकारने बांगलादेश सरकारशी बोलणी करून त्यांना भाग पाडावे. हे हल्ले बंद करायचे नाहीतर सैनिकी कारवाई करून बांगलादेशचे दोन तुकडे करून एक हिंदू राष्ट्र तिथं तयार करावं ही मागणी आम्ही आज सकल हिंदू समाजामार्फत करीत आहोत.